हे विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या दोन व्हिडिओमध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं की जे उपयोगी सूक्ष्मद्रव्य कोणते आहेत, दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलं की प्रतिजैविक कशा तयार करतात. आपल्याला आता तिसऱ्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे जे उपद्रव्य सूक्ष्मजीवा, कारण सूक्ष्मजीवाचे दोन प्रकार आहेत, उपयोगी आणि उपद्रव्य. पावसाळ्यात चामडी वस्तू किंवा जे गोंडपाट आहेत यात तुम्हाला काही बदल झालेला दिसतो का? आणि दुसरा जो प्रश्न आहे, मी तिन्ही प्रश्न वाचतो आणि उत्तर सांगतो. बघा, दुसरा आहे अशा वस्तू तुम्ही त्यानंतर किती काळ वापरू शकता. तिसरा प्रश्न आहे या वस्तू हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात का खराब होत नाहीत. आपण आता एका पहिल्या प्रश्नाचा विचार करू. पावसाळ्यात चामडी वस्तू गोंडपाट यात काय फरक झालेला दिसतो? पावसाळ्यात चामडी वस्तू आणि गोंडपाट यावर बुरशी आलेली दिसते. दुसरा प्रश्न होता, त्यांनी विचारलेला होता अशा वस्तू तुम्ही त्यानंतर किती काळ वापरू शकता. तर बघा, अशा ज्याच्यावर बुरशी चढते अशा वस्तू वापरणं योग्य नसतात. तिसरा आहे प्रश्न, या वस्तू हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात का खराब होत नाहीत? कारण उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यामध्ये जे आजूबाजूचं जे तापमान असतं त्या तापमानाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये बुरशीची वाढ होत नाही, आणि त्याच्यामुळं उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये अशा वस्तू खराब होत नाही. पण पावसाळ्यामध्ये त्या बुरशीच्या वाढीसाठी मुबलक पाणी आणि जर तसं तापमान वातावरण जर त्यांना मिळालं तर वाढ होऊ शकते. बघा, पुढचा मुद्दा आहे हवेमध्ये कवकांचे सूक्ष्म बीजाणू असतात. जे हवा आहे त्या हवेमध्ये जे कवक आहे त्या कवकांचे सूक्ष्म बीजाणू असतात. ओलावा मिळाल्यास, जर यांना ओलावा मिळाला तर सुती कापड, गोंडपाट, चामडी वस्तू, लाकूड अशा कार्बनी पदार्थावर हे बीजाणू लगेच रुजतात, आणि रुजल्यानंतर त्या कार्बनी पदार्थातील कार्बनी घटकावर ते वाढतात. बघा, शिरून स्वतःचे पोषण आणि प्रजनन करतात. या प्रक्रियेत तो मूळचा पदार्थ कुमकवत बनवतात. मग ज्याच्यावर वाढतात, आता उदाहरणार्थ गोंडपाटावर जर बुरशी वाढली, असे कवक वाढायला लागले, तर ते जे गोंडपाट आहे ते कुमकवत करतात. म्हणूनच बुरशी आलेले कापड, गोंडपाट, चामड्याच्या चपला, बूट, पाकिटे, पट्टे हे फार काळ टिकत नाही. तसेच लाकडी वस्तूसुद्धा वाळवी लागल्यानंतर लगेच काय होतात, त्या खराब होतात. पुढचा मुद्दा आहे, त्या मुद्द्याचा विचार करा. आता पुढचा बघा, तुम्हाला जरा विचार करा असा एक प्रश्न दिलेला आहे. तो प्रश्न काय आहे त्याच्यावर आपण थोडीशी चर्चा करूया. बघा, पहिला प्रश्न आहे, जरा विचार करा. आईने लोणचे किंवा मुरंब्याचे बरणी उघड्यावर कधीतरी आतमध्ये काळी पूड तयार, कधी पांढऱ्या चकत्या दिसतात, हे नक्की काय असतं आणि असे पदार्थ खाण्यास अयोग्य का ठरतात? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, लोणचं किंवा मुरंब्याची जी भरणी आहे ती उघडल्यानंतर कधीतरी आपणाला ह्या गोष्टीवर ज्या सांगितल्या, काळी पूड किंवा कधी पांढऱ्या रंगाच्या चकत्या दिसतात, कारण ती बुरशी आलेली असते त्यांना, या पदार्थांना बुरशी लागलेली असते. असे पदार्थ टाकून द्यावे लागतात, कारण त्या बुरशीमुळे निर्माण झालेले मायकोटॉक्झिन्स, शब्द लक्षात ठेवा, मायकोटॉक्झिन्स हे विषारी रसायन त्या पदार्थामध्ये मिसळलेलं असतं, त्यामुळे असे पदार्थ खाण्यास योग्य नाहीत. बघा, दुसरा मुद्दा आहे, लोणची, मुरंबे, जाम, सॉस, चटण्या अशा ओलसर अन्नातही कवकाच्या विविध प्रजाती आढळतात. जे ओलसर आपण आता शिकलो, ज्या ठिकाणी ओलसरपणा आहे त्या ठिकाणी बुरशी किंवा कवक लगेच वाढतात. या अन्नातील पोषणद्रव्य शोषून स्वतःची वाढ आणि प्रजनन करतात. मग हे कवक ऑलरेडी ह्याच्यामध्ये असतात आणि ते काय करतात, ह्या अन्नातील पोषणद्रव्य शोषून घेतात आणि स्वतःची वाढ आणि प्रजनन करतात. या प्रक्रियेत बुरशीकडून मायकोटॉक्झिन्स ही विषारी रसायने अन्नात मिसळली जाऊन ते अन्न विषारी होते. म्हणजे मायकोटॉक्झिन्स नावाचं जे विषारी रसायन आहे, या रसायनामुळे ते जे अन्न आहे ते विषारी बनतं, त्यामुळे बुरशी आलेलं अन्न खाण्यास योग्य ठरत नाही. आता त्याच्यातला आपण पहिला एक शिकतो आहे, क्लॉस्ट्रिडियम. आता हा जो क्लॉस्ट्रिडियम हा उपद्रवी सूक्ष्मजीव का आहे बघा, समारंभातील जेवणावळीत मध्ये काही व्यक्तींना अन्नातून विषबाधा होते, हे अन्न अचानक विषारी कसं बनतं? आता आपल्याला माहीत आहे की जे अन्न आहे ते
ते विषारी नेमकं कसं बनलं जातं, समजा एखाद्या लग्नामध्ये अन्न तयार केलं जातं किंवा आपण ऐकतो एखाद्या आश्रमशाळेवरील विषबाधा तयार झाली, मग त्या अन्नामध्ये नेमकं विष कसं गेलं असेल? तर बघा, त्याचं उत्तर आहे, शिजवलेल्या अन्न खराब करणारे हे जीवाणू, म्हणजे जे शिजवलेलं आपण अन्न आहे ते खराब करणारे हे जे जीवाणू आहेत हे म्हणजे क्लॉस्ट्रिडियम। म्हणजे अन्न विषबाधा कोणत्या जीवाणूमुळे होतं? क्लॉस्ट्रिडियम। या जीवाणूच्या सुमारे 100 प्रजातीतील काही स्वतंत्रपणे मातीत जगतात। या 100 प्रजाती आहेत क्लॉस्ट्रिडियम जीवाणूच्या, त्याच्यापैकी काही जाती ज्या आहेत त्या मातीत जगतात, तर काही मानव आणि इतर प्राण्याच्या अन्नमार्गात आढळतात। आता काही ज्या जाती आहेत ते मानवाच्या आणि इतर प्राण्याच्या अन्नमार्ग जे आहेत त्याच्यामध्ये आहेत। हे जीवाणू दंडाच्या आकाराचे असून हे दंडाकृती आहेत। हे जे जीवाणू आहेत ते कसे आहेत? तुमचे दंडाकृती आहेत। हे जीवाणू दंडाच्या आकाराचे असून प्रतिकूल परिस्थितीत बाटलीच्या आकाराचे बीजाणू तयार करतात। आणि जर प्रतिकूल परिस्थिती आली तर ही जे आहेत तुम्हाला पुढे दाखवलेले आहेत हे बाटलीच्या आकाराचं काय करतात? जीवाणू तयार करतात। या जीवाणूचं वैशिष्ट्य म्हणजे ते ऑक्सिजनचे हवेतील सर्व सामान्य प्रमाण सहन करू शकत नाहीत, कारण ते विनॉक्सी परिस्थितीत। मग हे जे जीवाणू आहेत क्लॉस्ट्रिडियम हे विनॉक्सीसुषी आहेत। विनॉक्सीसुषी म्हणजे काय? जे ऑक्सिजनच्या शिवाय जगतात त्यांना विनॉक्सीसुषी म्हणतात। बघ पुढचं आहे, आता त्याच्यामध्ये इतर रोगकारक सूक्ष्मजीव, अजून कोणते असे रोगकारक सूक्ष्मजीव आहेत की ज्याच्यामुळं सजीवांना त्रास होतो? बघा, आपल्याला फक्त क्लॉस्ट्रिडियमच काही आजार होतात का? नाही, आपणाला क्लॉस्ट्रिडियमच्या व्यतिरिक्त अजून काही असे जीवाणू आहेत की ज्याच्यामुळं आपणाला त्रास होतात। आता बघा त्याच्यामध्ये दिलेलं आहे, आपल्याला बघा इतर अनेक प्रजातीचे जीवाणू, विषाणू, आदिजीव, कवक हे सूक्ष्मजीवही अनेक मानवी रोगासाठी कारणीभूत आहेत। मग त्याच्यामध्ये जीवाणू आहेत, विषाणू आहे, आता आपण बघतो आहे आता जो COVID-19 जो विषाणू आहे याच्यामुळंसुद्धा आपणाला रोग होतो आहे। काही विषाणू आहेत, काही जीवाणू आहेत, आदिजीव आहेत, काही कवका आहेत। जीवाणूपेक्षाही आकाराने लहान असणाऱ्या व फक्त सजीव पेशीतच वाढ व प्रजनन करणाऱ्या विषाणूबद्दल तुम्हाला माहिती आहे। आता पाहूया ते आपणाला त्रासदायक कसे ठरतात। बघा, आता ह्यांनी परिचय शास्त्रज्ञाचा एक दिलेला आहे, मांसाची नासाडी बॅसिलस शब्द लक्षात ठेवा। मांसाची जे मांस कधी खराब होतं? बॅसिलस जीवाणूमुळं होतं असे मानले जात होते। मात्र हॉर्न आर्मिनजेम यांनी क्लॉस्ट्रिडियम ब्युटुलिनियम इथं बघा दिलेलं आहे, क्लॉस्ट्रिडियम हा जो ब्युटुलिनियम आहे हे विनॉक्सी जीवाणू यास कारणीभूत असल्याचं दाखवून गेलं, याच्यामुळं मांस खराब होतं, बॅसिलसमुळं नाही। पुढचं आहे, इदा बेंगस्टन यांनी शिकागो विद्यापीठातून सूक्ष्मजीवशास्त्राचे उच्च शिक्षण घेतले। गॅस गॅग्रीन ज्यामुळे होते ते विष व त्याविरुद्ध उपयुक्त प्रतिविष यावर इदा बेंगस्टन यांचे संशोधन कार्य उल्लेखनीय आहे। टायफस या घातक रोगाच्या संशोधनादरम्यान त्यांना स्वतःला त्या रोगाची बाधा झाली, पण त्यांनी त्यावर मात करून संशोधन सुरूच ठेवलं। त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना 1947 टायफस मेडल हे त्यांना काय करण्यात आलं? प्रदान करण्यात आलं होतं। पाहिलं, फक्त क्लॉस्ट्रिडियममुळंच होतं असं नाही, अनेक काही जीवाणू आहेत, विषाणू आहेत, याच्यामुळं रोग होतात। आता तुम्हाला इथे एक चार्ट दिलेला, हा चार्ट काळजीपूर्वक बघा, रोग प्रसार आणि त्याचं प्रतिबंध। आता रोग प्रसार नेमका कोणत्या जीवाणूमुळं होतो आणि त्याच्यावर प्रतिबंध कसं करायचं, बघा इथं काही नावं दिलेली आहेत। पहिला आहे तो म्हणजे रोगाचं नाव आहे एड्स। एड्स हा विषाणूपासून होणारा रोग आहे। त्याचा प्रसार कशामार्फत होतो? एड्स झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त, वीर्य आणि आईचं दूध। जर एड्स झालेल्या आईचं दूध जर एखादं लहान मूल पिलं तर त्या मुलाला होऊ शकतो। ह्याच्यावर प्रतिबंध काय करता येतो? बघा, आता हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। उपाय आणि प्रतिबंध हे शब्द वेगळे आहेत। प्रतिबंध म्हणजे काय? रोग होऊ नये याच्यासाठी काय खबरदारी घ्यायची, त्याला म्हणायचं प्रतिबंध। आणि उपाय म्हणजे काय? रोग झाल्यानंतर काय करायचं, डॉक्टरांच्या सल्ल्यानं जो केला जातो तो उपाय। काय करायचं बघा, प्रतिबंध
इंजेक्शन व सुया पुन्हा पुन्हा न वापरणे, म्हणजे एकदा वापरलेले इंजेक्शन पुन्हा वापरायचे नाही. दुसरा आहे सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे. दुसरा रोगाचं नाव आहे कावे. आता कावे जे आहे ते विषाणूमुळे होते. ते कुठून होते तुम्हाला माहीत आहे, दूषित पाणी आणि अन्नातून कावे होते. मग ह्याच्यावर प्रतिबंध काय, स्वच्छ गाळलेलं पाणी पिणे आणि अन्न झाकून ठेवलेलंच अन्न खाणे. तिसरा आहे इन्फ्लुएंझा, हा सुद्धा विषाणूपासून होणारा रोग आहे. रोग्याशी संपर्क आला म्हणजे इन्फ्लुएंझा ज्यांना झालेला आहे अशा रोग्याशी संपर्क आला तर रोग्याची संपर्क टाळणे आणि स्वच्छता ठेवणे. गोवर आणि कांजण्या हा सुद्धा विषाणूपासून होतो. रोग्याशी संपर्क, निर्जंतुक पाणी, स्वच्छ अन्न आणि लसीकरण. गोवरसाठी काही लसीकरण आहेत त्या करायच्या. बर्ड फ्ल्यू H7N9 किंवा स्वाईन फ्ल्यू H1N1, स्वाईन म्हणजे डुकरापासून आणि बर्ड म्हणजे कोंबड्यापासून होणारे, हे सुद्धा विषाणूपासूनच होतात. रोगी पक्षी आणि प्राणी, स्वच्छता व रोग शिजवलेले मांस, स्वच्छता आणि योग्य शिजवलेलं मांसच खायचं. डेंग्यू ताप किंवा डेंग्यू हा सुद्धा विषाणूपासूनच होतो. डासांचा दोष डासापासून होतो. परिसराची स्वच्छता, पाणी साठू न देणे, डासावर नियंत्रण ठेवणे. पुढचा जो आहे निमोनिया, आता हा लक्षात ठेवा, हा जो निमोनिया आहे हा जीवाणूपासून होतो. हा विषाणूपासून ना, हा जीवाणूपासून. रोग्याकडून हवेत येणारे सूक्ष्म थेंब म्हणजे शिंकताना खोकताना येणारे थेंब, लसीकरण आणि रोग्यापासून दूर ठेवणे हे प्रतिबंध. कुष्ठरोग ज्याला पंक्षय म्हणतो हा सुद्धा जीवाणूचा आहे. रोग्याशी दीर्घकाळ जर त्याच्या सान्निध्यात आलो तर प्रसार होतो. रोग्याशी संपर्क व त्याच्या वस्तू वापरणे टाळा. रोग्याशी संपर्क किंवा त्याच्या ज्या वस्तू आहेत त्या वापरणं टाळा. पुढचा आहे कॉलरा, हा जीवाणू दूषित अन्न आणि पाणी, स्वच्छ अन्न आणि पाण्याचाच वापर करा. हिवताप म्हणजे मलेरिया हा कुणापासून होतो, आदी जीवपासून. डासाचा दंश, अस्वच्छ परिसर, मग ह्याच्यासाठी प्रतिबंध काय आहे, परिसराची स्वच्छता, पाणी साठू न देणे, डासावर नियंत्रण ठेवणे. केसातील कोंडा, नायटा, गचकरण, त्वचेवरील चट्टे हा सुद्धा कवकजन्य आहे. रोग्याशी व त्याच्या वस्तूची संपर्क प्रसार होतो. स्वच्छता राखणे, रोग्याशी संपर्क टाळणे. आता तुम्हाला काही खाली एक प्रश्न दिलेला आहे, तो खूप काळजीपूर्वक प्रश्न बघा. जरा डोके चालवा असा एक प्रश्न आहे. याच्यावर आपणाला हे जे तुम्हाला जे आकृती दाखवलेली आहे हे दगड फुलाची आकृती जी मसालामध्ये टाकली जाते ते बघा. लोणच्याच्या भरणीला आतून मीठ लावतात व फोडीवर तेलाचा थर ठेवतात, तो कशासाठी ठेवत असेल. मीठ आणि तेल हे नैसर्गिक वाहनू परिरक्षक आहेत. लोणचे जास्त काळ टिकावे म्हणून त्या भरणीच्या आतून मीठ लावतात, त्यामुळं बुरशी वाढत नाही आणि लोणचं खराब होत नाही. आणि फोडीवर ज्यावेळेला आपण तेल ठेवतो त्याचंही कारण तेच आहे, तेलामुळं लोणचे हवेच्या संपर्कात येत नाही आणि हवेच्या संपर्कात न आल्यामुळं त्याच्यावर बुरशी चढत नाही. दुसरा प्रश्न आहे, काय आहे बघा. दुसरा प्रश्न आहे, विकतचे खाद्यपदार्थ टिकवण्यासाठी त्यात कोणती परिरक्षकं मिसळली जातात. आता विकतचे जे खाद्यपदार्थ आहेत हे टिकवण्यासाठी सोडियम नायट्रेट असेल, सल्फाईड्स असेल, सोडियम बेंजाईट असतील, सोडियम ग्लुटामेट असेल, या प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची परिरक्षकं त्यामध्ये मिसळली जातात. तिसरं आहे कवक वर्गाचे इतर वनस्पती व प्राण्यांना होणारे काही उपयोग शोधा. आता जे कवक वर्गीय आहेत याचं इतर प्राण्यांना आणि वनस्पतींना काही उपयोग होतात का, तर बघा होतात. कवक वनस्पतीच्या चांगल्या वाढीसाठी ते पोषक असतात किंवा प्राण्यांच्या वाढीसाठी सुद्धा ते पोषक असतात. वनस्पतींना पोषक द्रव्य शोषून देण्याचं काम ते करत असतात. चौथा प्रश्न आहे दगडफूल, यालाच लायकेन म्हणतात. काय म्हणायचं आहे, लायकेन. दगडफूल या मसाल्याच्या पदार्थाची रचना कशी आहे, त्याचा आणखी उपयोग कुठं करतात. बघा दगडफूल हे कवक आणि शैवाल यांच्या सहजीवनातून तयार झालेलं आहे. ते एकमेकापासून वेगळं जगू शकत नाही. शैवाल प्रकाश संश्लेषण करून अन्न निर्माण करतं आणि कवक आर्द्रता
पुरवते. दगड फूल हे केवळ शुद्ध हवेतच जगू शकतं. आणि त्याचा उपयोग बघा, त्याच्यापासून रंग, सुगंधी द्रव्ये, लिटमस पेपर, औषधं तयार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. पुढचा आहे खाद्यपदार्थ विकत घेताना ज्याच्या वेष्टनावर निर्मितीची व खराब होण्याची तारीख छापलेली असेल असेच पदार्थ का घ्यावेत? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, आपण ज्यावेळेला एखादा पदार्थाचं पॅकेट किंवा पॉकेट आपण दुकानातून घेतो त्यावेळेला त्याच्यावर वेष्टनावर निर्मितीची तारीख दिलेली आहे आणि एक्सपायरी डेट दिलेली असते. बघा, ज्या खाद्यपदार्थ वेष्टनावर निर्मितीची व खराब होण्याची तारीख असते त्याच्या पॅकिंगच्या कालखंडाची आपल्याला कल्पना येते की हे कधी तयार केले, हे कधी खराब होणार आहे. बघा, ते खाल्ले तर जर जर तारीख संपली असेल आणि जर त्याचा आपण अन्न म्हणून वापर केला तर बाळांनो त्याच्यापासून आपल्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. आता पुढचा एक प्रश्न आहे, तो आपण प्रश्न पाहणार आहोत. बघा, हा शेवटचा प्रश्न आहे, सूक्ष्मजीवामुळे वनस्पती आणि प्राण्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे आजार होतात आणि त्यावर उपाययोजना काय करता येतात? आता बघा, सूक्ष्म वनस्पतीमध्ये होणारे कवकामुळे होणारे रोग आहेत गहू, बाजरी, ज्वारी, ऊस, मका, भुईमूग, ही तांबिरा, म्हणजे आपल्याला माहीत आहे की गव्हावर तांबिरा पडतो, बाजरीवर आरगट पडतो, परत तुमचा ज्वारीवर जे काय म्हणतात कणीच्यासारखा जो काळ्या ह्याचा हे पडतो, तसं द्राक्षावरील केवडा करपा, कापसावर पाणवेल यावरील मर रोग आहे, भातावर करपा, भुईमुगावर टिक्का पडतो, कापसाचं मुळकोच, असे वेगवेगळ्या प्रकारचे रोग आहेत. आता सूक्ष्मजीवामुळेसुद्धा काही रोग होतात. बघा, भातावरील करपा असेल, बटाटावरील बांगडी रोग असेल, हे सूक्ष्मजीवामुळे होतात. विषाणूपासूनसुद्धा होतात वनस्पतीमध्ये. भेंडीचा केवडा रोग असेल, बटाट्यावरील अनेक रोग असेल, भुईमुगावरचं शेंडा कुजणे, तसं प्राण्यामध्येही काही रोग होतात. आता कवकामुळे प्राण्यामध्ये होणारे गचकर्ण असेल, जीवाणूमुळे होणारे गाई म्हशीचा स्तनदाह, फांसी, फर्या, घटसर्प, धनुर्वात, तसं विषाणूमुळे पण होतात. तोंडखुरी, पायखुरी, पायाला खाजे येणे किंवा लाळखूर, रेबीज, यासारखे वेगवेगळ्या प्रकारचे आजार हे सूक्ष्मजीवामुळे होतात. धन्यवाद, आपलं प्रकरण इथं संपलेलं आहे.